फोटो पण आलेले आहेत. कशी मेकअप करून आलेली आहे बघू शकता तुम्ही. गाईज कशात तुम्ही सर्वजण? आशा करतो की मजेतच असाल. स्वागत आहे तुमचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. गाईज तुम्हाला काल मी दाखवलेलंच की केसं कापायची आपली राहून गेलेली. आता बघा तुम्ही, केसं पण कापून आलेलो आहे मी आणि फ्रेशसुद्धा झालो आहे. आता चला डायरेक्ट मावशीकडे जायचं आहे आपल्याला. आता साखरपुडा तर आहे संध्याकाळी, ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला मावशीकडे गेल्यावर. गाईज मावशीकडे तर आलेलो आहे मी, बघू शकता तुमच्या बिल्डिंगच्याच खाली आहे. मावशी आणि खुशी गेलेली ॲक्च्युअलमध्ये मेकअप करायला, तर ते येतील तेव्हा मी तुम्हाला दाखव. तर गाईज खुशी मेकअप करून आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं. कसा वाटतो सांगा आम्हाला. आता मावशीचा पण मेकअप तुम्हाला दाखवतो. मावशीला लेट झालेला आहे इथं आरती करायला. ते नवरदेव पण आलेले आहेत, मावा पण आलेले आहेत इथं. आजी कुठे आहे बघूया. आजी पण आहे इकडं. जसं की तुम्ही बघितलं आरती वगैरे करून झालेली, तर चला आता आम्ही चाललोय स्टेट बदलापूर. गाईज बदलापूरला पोहोचलेलो होतो आम्ही, नवरदेव पण आलेला आहे आपला, दाखवतो मी तुम्हाला. इकडे भूमी आलेली आहे, इकडे बाबू आलेला आहे, टीना आलेली आहे, टिकू पण आलेली आहे इथं बघू शकता. बाकी पब्लिक आमचे डान्स करते इकडे. फोटोग्राफर भेटलेला आहे बघू शकता बाबू. हा फोटोग्राफर आहे इथं बघू शकता तुम्ही. मावशी बसलेली आहे, इकडे बाकीचे पण पब्लिक बसलेली आहे बघू शकता. गाईज इथं मामा पाटावर बसले दाखवत तुम्हाला, बघू शकता तुम्ही. इकडे या साईडला मामी पण आहे, इथे बसले आहेत, बघू आता काय करतायत. भूमी गिफ्ट घेऊन चाललेली नवरीला, इथं डापणे पण आहे इथं बघू शकता तुम्ही. कसे जे पाहिले कोपरात ठेवायचं काम दिलेले आहे इथं. पाणी सोडून द्या. गाईज फोटोग्राफर आपल्याला आलेले आहेत बघू शकता. प्रेम यांचं नाव आहे बघू शकता. आणलेले आहेत या दोघे मॉडेल आहेत इथं, हे बघा बघू शकता तुम्ही. इकडे कार्यक्रम चाललाय आणि इथं यांचा फोटोशूट चाललाय बघा. साखरपुड्यात काय करायचं हेच माहिती नाही लोकांना. बघू रे दाखव कसं आलंय.
गाय से बघा असा फोटो आलाय मस्तपैकी चुडेल दिसते टीना आता टोळ लपवते आपला फटाके आणायला बघू शकता गेला तो तिकडं तर कॅमेरा आपल्यावर सोपवलाय बघू शकता तुम्ही चला आता आपण फोटो काढायला घेऊया गाईज पाया पडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे इथं नवरदेव सगळ्यांचा पाया पडतो इकडं बघू शकता तुम्ही तो बघा हा मावशी जेवण पडतो इथं तर गाईज सगळ्या करवल्या आता नवऱ्याच्या मागे चाललेल्या आहेत बघू शकता तुम्ही टीना तर जास्तीच काय खुश आहे निलेश मामा पण आलेला आहे हे बघा ही आमची लिटिल सिस्टर बघू शकता तुम्ही हिची स्माईल खूप मस्त असते गाईज खुशी पण आहे बघू शकता की खुशी आहे याचा भलताच चाललाय बघा कुठं पण फोटो काढतोय निलेश भाऊ बघा कसा करवल्यांच्या मागे गेलेला आहे बघू शकता तुम्ही खुशी बघा खुशी कन्फ्युज झाली आता तो गेलाय म्हणून बघा आता आसार लागलेले या साईडला भूमी आणि टिको आहे तिथे नवरी आलेली आहे बघू शकता तुम्ही गाईज गाईज बघा कसा खुश झाला हा दात दिसतंय आता दीदी ब्लॉग काढणार आहे तर कॅमेरा तिच्याकडे देतोय बघा काय बोलते आता मी ब्लॉग कंटिन्यू करते तुम्ही बघू शकता आम्ही ते पनुदादाच्या हळदीसाठी आलोय आणि तो साखरपुड्यासाठी आणि तो खूप खुश आहे तुम्ही बघू शकता खुशीमुळे त्याचे किती दात दिसत आहे आता जरा तो हसत नाही पण तो खूप खुश आहे तुम्ही बघू शकता तुम्ही खूप खुश झालेला आहे तो हे लोक मला रोस्ट करतात हे आमचे आणि ही आमची भूत आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता हा आमचा राजदादा आहे त्यानंतर हे मामा तुम्ही बघू शकता किती सारी पब्लिक आली आहे सगळे जण पेढे खायला आलेत हा जेवायला आलाय आमचा फोटोग्राफर पण आलेला आहे बघू शकता आमचा फोटोग्राफर आहे हा काम दिलाय ओ भाई पनु दादा की खुशी तो देखो 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 इसको तो ज्यादा ही हंसी आ रही है आणि हे गोल्ड मॅन आहेत ती तुम्ही बघू शकता ती साडीवर जी आहे ना ती आमची आई आहे म्हणजे आमच्या पनुदादाच्या मम्मीची मम्मी कॅमेरा वाला आया घर से कॅमेरा निकाल ही तुम्ही बघू शकता हिच्या नाकावर हिच्या नाकावरती बघा हिने ना गॉगल घातलेला तर तो पूर्ण गॉगलचा छापा उमटलाय आणि आता ही सारखी बोलतीये की मला दुकानात जायचंय फाउंडेशन घ्यायला बिचारी खूपच रडतीये तिला खूप भूक लागलेली आहे बघू शकता तुम्ही मेकअपची भूक मेकअपची भूक हा मेकअपची भूक लागली आहे हिला पण भूक लागलेली आहे बट ही सांगत नाही बघून बघा बघा चेहरा बघून घ्या टिको इकडे बघ ही आमची हिरोईन आहे ब्युटिफुल भारी भारी पण दादा इकडे बघ खूप खुश आहे आमचा भाऊ खूपच खूपच खुश आहे आणि आमची वहिनी पण खुश दिसतीये मी तुम्हाला वहिनीचा फेस दाखवतो बघा तुम्ही बघू शकता तुम्ही भारी दिसते का नाही कमेंट मध्ये सांगा आम्हाला नक्की सांगा आम्हाला आमच्या पनुदादाची आणि वहिनीची जोडी कशी आहे नक्की सांगा आणि ही बघा आमची मम्मा नेहमीप्रमाणे ह्याला काही काम धंदेच नाही आता 10वीची एक्झाम दिली आता रिझल्ट लागेल याचा आणि फोटोग्राफी येत आणि ही मामी आहे ही आली गिफ्ट घेऊन
बघू शकता तुम्ही. मी ही रडती आहे, हिला पण गिफ्ट पाहिजे. आमचा कॅमेरामॅन फटाकेमॅन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही सगळी पाहुणी जेवल्याशिवाय तर काही जाणार नाही बाबा. कारण की तुम्हाला माहिती असेल आमच्या इथलं जेवण म्हणजे जामच टेस्टी असतं. आणि जेवणात काय काय असेल, मटन, मच्छी, मुंडी असं खूप काय काय जेवणात असणार आहे. आणि इकडची सगळी आता जेवण केल्याशिवाय तर काय जात नाही. ही नवरीची मम्मी आहे आणि ही माहिती नाही. हे माझे पप्पा आहेत. भूत, आमची वहिनी पण जाम खुश दिसतीये. ती आमची टिकू आहे, ती पेढेच आणतीये आमच्या सगळ्यांसाठी. सो गाईज, आता मला खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे. पण आता काय करू, अजून आमच्या घरातले कोण जेवायला नाही गेले, पण आम्ही थोड्या वेळ जाणार जेवायला. ओव्हर ऍक्टिंग तर नाही होते ना, ही बोलते म्हणून, कारण मी बोलत नाहीये. असं ओव्हर ऍक्टिंग झालं तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला नक्की. मी कशी दिसते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आमचे डॉन आलेले बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आहेत ते डॉन आणि ही डॉन. हाय, कसा आहे बेडा, कसा आहे गोड? बाबू 20 पेडे झाले असतील ना आतापर्यंत खाऊन. 50 ही रडत होती कधीची, बोलत होती मला व्लॉग मध्ये घेतलं नाही घेतलं नाही. सो फायनली मी हिला व्लॉग मध्ये घेतलेलं आहे. आणि ही माझी बहीण आहे, ही माझ्या काकांची मुलगी आणि ही माझ्या आत्याची मुलगी. ही आमची काकू आहे, पण आम्ही सगळेजण हिला मम्मा बोलतो. तर आमच्या मम्माला पण तुम्ही बघा, ती लाजती आहे, ती मला बोलती आहे जा जा. तुम्ही बघू शकता इथे पेढा भरवायचा कार्यक्रम चालणार. देव खूपच एक्साइटमेंट आहे, विचारा तर त्याची एक्साइटमेंट आम्ही तरी कशी सांगू तुम्हाला. तिचं प्रेम बघा बघा बघा. हा आहेत माझी बहीण, तुला काय का डापणे. हा मग मी कोण आहे? तू पण आहे ना. हा मग कशाला बोलतोय? गाईज रात्रीचे 9:35 झाले आणि आम्ही सगळेजण जेवायला चाललेलो आहोत. पण आहे बघा, तिलाच बोलायच. ऍक्च्युली आहे ना, आम्हाला खूप म्हणजे खूप भूक लागलेली. पण आता नाही ह्याला पण लागलेली. पण आता काय करू, कोण उठतच नव्हतं जेवायला. मग मीच विचार केला चला जेवणच येऊ. तसं पण नंतर खूप लाईन आहे, बट आम्ही व्ही आय पी आहे, सो आमच्यासाठी काय लाईन बीन नाही. तर आम्ही आता डायरेक्ट जेवण. तर काय जेवायला बसलेलो होतो आम्ही, बघू शकता बाबू आहे आपल्या जोडीला. जेवण दाल मुंडी आहे, मटन आहे, चिकन पण आहे, भात पण आहे, भाकर पण आहे. बघा भाऊ पण जेवतो एकदम शॉकने. बघू शकता तुम्ही स्माईल बघाय चेहऱ्यावरची. तर चला जेवूया, दाखवतो तुम्हाला. पब्लिक बसलेली जेवायला, बघू शकताय डापणीला तर सगळ्यात जास्ती भूक लागलेली आहे. चेहरा बघा हिचा. काय जिथे केक कापायला घेतलाय बघू शकता. अरे आमचे सगळे बहिणी पण लाईनीला लागलेले आहेत. तर चला आता केक कट करून घेऊया. तुम्ही व्हिडिओ घ्या ना पुढे.
पीस डायरेक्ट तोंडातून टाकले डायरेक्ट बाहेर अडका सगळं. तिकडे बघ ना बाबू, बघ ना बाबूची तो बघ बाबा नुसता आता बघा गेला आडू डायरेक्ट बाहेर तबक. गाइस इथं फोटो सेशन चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही. बघा झूम करून दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता. बोलायचं इकडं बघू शकता तुम्ही. काय नाही बोलायचं आहे, आता तर बोलू होती. बोलायचं आहे बोलायचं आहे. भूमीचा चेहरा उदास झालेला आहे बघू शकता. इथं टिकू आपली बिचारी पिंक पिंक चेहरा खोलून आला आहे जाम ना बाय. मग आता काय करत जायचं घरी? नाचायचं आहे अजून. साखरपुडा आपण आटपलेला आहे आणि सगळेजण घरी जायला निघालेले आहेत. बघ आपला नवरदेव पण गाडीत बसला आहे. तर गाईज एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर्ष ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.